नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। आज सोमवार आणि इथून पुढचा आठवडा आपल्या सगळ्यांसाठी अतिशय सुखकारक आणि समाधानाचा जाव ही प्रार्थना। आणि आता बोलूयात बातम्यांच्याकडे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत। मुख्यमंत्री आज पाटण तालुक्यातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करतील, तसंच महापुरानं बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीला सुद्धा ते भेट देतील। त्यामुळे हा तिसरा दिवस आहे की ज्या दिवशी मुख्यमंत्री या वेगवेगळ्या भागाचा पाहणी दौरा करतायत। कोकणाचा दौरा केल्यानंतर आता मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात मुख्यमंत्री हे पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतील। प्रामुख्यानं कोल्हापूर आणि सातारा या दोनही जिल्ह्यातल्या पुराचा फटका बसलेल्या काही भागांना मुख्यमंत्री भेट देणार आहे। त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी सरकार जे काही करायचं असेल ते करणार। मी आज घोषणा फक्त का करत नाही आहे, कारण नुसतं चिपळूणचा विषय नाही आहे, चिपळूणचं तर महत्त्वाचं आहेच, पण रायगड आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये काही नुकसान झालेलं आहे आणि विशेषतः अजूनही कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर इथला सगळ्या आपल्याला अंदाज अजून यायचा आहे, कारण तिथे आत्ता देखील पाणी आहे। हा सगळा एक आढावा एक 2-4 दिवसामध्ये, कारण तिथलं पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे, ते झाल्यानंतर तिथल्यासुद्धा नागरिकांना एक दिलासा द्यावा लागेल। मी शक्य झालं तर उद्याच तिथे जातो आहे। पुन्हा एकदा सांगतो की आता तत्काळ जी काय मदत करायची तर करणारच। आणि आपण अधिक माहिती घेऊयात, उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, आज कोणकोणत्या भागाचा दौरा करणार आहेत मुख्यमंत्री, नेमक्या कोणत्या गावांना ते भेटी देण्याची शक्यता आहे? मिलिंदजी, ज्या प्रकारे 23 जुलैला जो अतिमुसळधार पाऊस पडला होता, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता, त्या ढगफुटी सदृश्य पावसामध्ये ज्या प्रकारे महाडमध्ये दुर्घटना झालेली आहे दरड कोसळून, त्याचप्रमाणे पोलादपूरमध्ये दुर्घटना झालेली आहे दरड कोसळून, तशी दुर्घटना जी आहे सह्याद्रीच्या पूर्व दऱ्याखोऱ्यांमध्ये देखील झालेली आहे। विशेष करून कोयनानगर परिसरामध्ये आणि पाटण तालुक्यामध्ये खूप मोठ्या दरड कोसळण्याच्या घटना ज्या आहेत त्या घडल्या आहेत। जर आपण जर डिटेल माहिती या संदर्भात देण्याचा प्रयत्न करूया तर एकूणच जे काही घटना घडलेली आहेत, एकूण 4 वेगवेगळ्या गावांमध्ये दरड कोसळण्याच्या पाटण तालुक्यामध्ये घटना घडलेली आहे। त्यापैकी मिरगाव जे आहे कोयनानगर परिसरातलं, त्या गावामध्ये दरड कोसळली होती आणि त्याच्यामध्ये एकूण 11 नागरिकांचा मृत्यू झाला होता। त्याचबरोबर आंबेघर परिसरामध्ये देखील दरड कोसळली होती, तिथे 14 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे। ढोकावळे गावामध्ये 4 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर उमराळी गावामध्ये 1 नागरिकाचा मृत्यू झालेला आहे। असे एकूण 29 नागरिकांचा दरड कोसळून मृत्यू झालेला आहे। खूप मोठी दुर्घटना ही पाटण तालुक्यामध्ये घडलेली आहे। सध्या अजूनही एका ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते अजून देखील सुरू आहे, कारण अतिदुर्गम असा भाग आहे जिथे फक्त पाय वाटेने जाता येऊ शकतं असं हे अतिदुर्गम गाव आहे। तिथे देखील आता एनडीआरएफची टीम जी आहे, बचाव कार्य जे आहे त्यांचं सुरू आहे। 2-3 लोक आतमध्ये अडकल्याची माहिती जी आहे ती अजूनही मिळते आहे। अतिमुसळधार पाऊस आज देखील सुरू आहे आणि त्याचबरोबर अतिदुर्गम भाग असल्यामुळे एनडीआरएफच्या ज्या मोठ्या मशीन्स ज्या आहेत किंवा 4-व्हीलर गाड्या जरी असली तरी तिथे आतपर्यंत जाऊ शकत नाही, त्यामुळे खूप अडथळे तिथे आहेत। चालत जाऊनच मदत करायची आहे ते केलं जात आहे आणि संपूर्ण आपत्कालीन परिस्थितीची पाहणी आज मुख्यमंत्री स्वतः करतील। बरोबर आहे उदय, मुख्यमंत्री स्वतः या भागाची पाहणी करणार आहेत आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे औपचारिक आणि मोठं पॅकेज हे आणखीन कदाचित 1-2-3 दिवसानं जाहीर होईल, पण तातडीची मदत म्हणून आधीच वेगवेगळ्या जिल्ह्यांना काही आर्थिक मदत देण्यात आलेली आहे। उदय तुर्तास धन्यवाद। इकडे कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याचा दौरा केला आणि पूरग्रस्त भागाची पाहणी आपण करणार असल्याचं म्हटलं आहे। कोल्हापूर शहरासह शिरोळ तालुक्याला ते भेट देणार आहेत। सांगली जिल्ह्यातील पलूसमध्ये सुद्धा ते पाहणी करणार आहेत। कोल्हापूर सांगली जिल्ह्यातली पूरपरिस्थिती अतिशय गंभीर होती आणि त्याचा आढावा घेण्यासाठी सुद्धा ते या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक करतील।
कोल्हापूर शहरातही पावसाचा जोर आता ओसरला आहे. धरण क्षेत्रात सुद्धा पावसाचा जोर अजून म्हणावा तेवढा ओसरलेला नाही. राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. सध्या राधानगरी धरणातून 8,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातले 89 बंधारे अद्यापही पाण्याखालती आहेत, तर पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ही 49 फुटांवर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज नेमका कुठला कुठला आणि कसा दौरा होणार आहे, संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप, आजच हा दौरा आहे का? कोणकोणत्या भागात उपमुख्यमंत्री भेट देतील?